ट्रॅफिक पोलिसांकडून पूर्व भागातील नागरिकांचा होणारा आर्थिक छळ न थांबवल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन छेडू, असा इशारा डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिला. पूर्व भागात अनेक गल्ली बोळात, 70 फूट रोड, साईबाबा चौक बोळात, माधवनगर, आकाशवाणी रोड, गेंटेल चौक, नीलमनगर, विनायकनगर, माळीनगर, नवीन विर्डी घरकुलकडं जाताना रस्त्याला गांधीनगर रोड, अक्कलकोट रोड बोळात, कोंडानगर, जुना विर्डी घरकुल, दत्तनगर, दाजीपेठ, जोडबसवण्णा चौक, घोंगडे वस्ती, भवानीपेठ, शेळगी रोड, पद्मानगर, व्ह्युको प्रोसेस अशा कामगार भागात राजरोसपणे ट्रॅफिक पोलीस थांबलेले असतात. हे ट्रॅफिक पोलीस दुचाकी वाहनधारकांकडं लायसन्स असलं तरी इन्शुरन्स, PUC या कारणावरून मोठ्या प्रमाणात दंड बसणार असं सांगून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून चिरीमेरी घेऊन त्यांना सोडून देत आहेत. हा प्रकार न थांबल्यास राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार युनियनकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ट्रॅफिक पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आंदोलन छेडावं लागेल, असं निवेदन राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिनेश पारगे यांना देण्यात आलं. यावेळी बालाजी बुधारम, सतीश दासरी, तिमप्पा मातगुंडी, सतीश गोरंटला, अंबादास देवीदास, सोमनाथ कणकी, नरसिंग संगा, दामोदर येलदी आदींची उपस्थिती होती. दररोज कामगारांना ट्रॅफिक पोलिसांकडून त्रास होत आहे. लायसन दाखवलं तर PUC दाखवा, PUC दाखवा, इन्शुरन्स दाखवा, असे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कामगारांना भयभीत करत आहेत. कामगारा रोज काम केलं तर 200 रुपये पगार मिळत नाही, विडी कामगारांना 200 रुपये मजुरी मिळत नाही. बायकोला सोडण्यासाठी किंवा आईला सोडण्यासाठी, बापाला सोडण्यासाठी कारखान्यामध्ये जात असतात. ते त्यांच्याकडे वाहनसुद्धा उपलब्ध राहत नाही. कारखाने मुनीम किंवा कोणाचा जाबरचा गाडी घेतात, 5 मिनिटात जाऊन येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेसुद्धा रस्त्यावर न थांबता ट्रॅफिक पोलिसांनी कोपऱ्याला पोळा थांबून अचानक कोणी दाट टाकल्यासारखं त्यांच्यावर जडप घालतात आणि त्यांना भीती दाखवतात. 5,000-10,000 दंड आहे म्हटलं काय तर चिरीमिरी घेऊन शेवटी त्यांना त्रास देऊन सोडून देतात. हे त्रास भरपूर वाढलेले आहे. 2-3 महिन्याकरता पोलीस आयुक्त कार्यालयात वरडसाहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं, काही प्रमाणात थांबलं होतं कारवाई. पुन्हा या महिन्यात भरपूर प्रमाणात चालू आहे. कृपया करून आम्ही कलेक्टर साहेबांकडे विनंती करीत आहोत की पूर्व भागात कामगारांना, मध्यमवर्गीय लोकांना ट्रॅफिक पोलिसांकडून जे त्रास होत आहे ते थांबवण्यात यावा.